मी परत मी तुम्हाला सांगतो, या महाराष्ट्रामध्ये सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणामध्ये आहेत की या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरजच नाही. कळलं का? म्हणजे जर व्यवस्थित पैशाचं नियोजन केलं, आज तुम्ही मला सांगा, या सगळ्या आपल्या मुंबई असेल, ठाणा असेल, पुणे असेल, या सगळ्या भागामध्ये, नागपूर असेल, या भागामध्ये ज्या प्रकारचे फ्लायओव्हर्स, ब्रिजेस आणि इतर सगळ्या गोष्टी ज्या होत आहेत, बरोबर, या काय होतात? मूळच्या लोकसंख्येसाठी नाही होत, बाहेरून भरून आलेल्या लोकसंख्येसाठी होते ना. म्हणजे आपला सर्वाधिक राज्याचा पैसा खर्च होतोय हा बाहेरून ज्या वेळेला. आज साधी गोष्ट, आपण मी मागे पण हा विषय एकदा बोललो होतो, कुठे बोललो होतो आता आठवत नाही मला, तीनदा चारदा बोललो होतो. आपला ठाणे जिल्हा आहे, हा ठाणे जिल्हा जगाचं मला माहिती नाही, कारण जगात असले प्रकार नसतात, पण देशामधला हा एकमेव जिल्हा आहे ठाणे जिल्हा, की त्या ठाणे जिल्ह्यामध्ये मला सर्व मी जर चुकत नसेन तर 7 ते 8 एका जिल्ह्यात महानगरपालिका आहेत, बरोबर. म्हणजे साधारणपणे आपण ग्रामपंचायत, ग्रामपंचायतीनंतर अजून काय येतं तुमचं, नगर परिषद, जिल्हा परिषद वगैरे सगळ्या गोष्टी येत जातात, मग नगरपालिका होते, मग महानगरपालिका होते. हे सगळे जे स्तर आहेत हे लोकसंख्येनुसार वाढत जातात, म्हणजे बनत जातात, बरोबर की नाही. मग जर समजा एका जिल्ह्यामध्ये जर 7 ते 8 महानगरपालिका असतील तर ही लोकसंख्या काय ठाण्यातल्या लोकांनी वाढवली? म्हणजे बाहेरून येणाऱ्या लोकांचा लोंढा हा किती मोठ्या प्रमाणावरती आहे, ते आल्यानंतर त्यांची व्यवस्था लावण्यातच सरकारचा पैसा इतका खर्च होतो की इथे आमच्याकडे शेतकरी आत्महत्या करतायत, त्याच्याकडे आपल्याकडे लक्ष द्यायला नाही आहे, आपल्याकडे रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत पण आपल्या तरुणांना महाराष्ट्रातल्या माहिती नाही कुठे होत आहेत. तुम्हाला आठवत असेल माझं मागचं रेल्वेचं आंदोलन, युपीला बिहारला वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती येतात महाराष्ट्रामधल्या नोकरीच्या, की या देशामधल्या प्रत्येक राज्य हे नरेंद्र मोदी म्हणजे पंतप्रधान म्हणून त्यांनी समान पद्धतीने पाहिलं पाहिजे. उद्या ते म्हणतात ऑलिम्पिक्स आणायचे गुजरातमध्ये, देशातलं सगळ्यात मोठं स्टेडियम बांधायचं आहे गुजरातमध्ये, असं कसं करून चालेल? बाय उद्या समजा मराठी पंतप्रधान झाला आणि त्यांनी समजा महाराष्ट्रामध्ये पण अशा प्रकारच्या गोष्टी आणायच्या केल्या, तर मी त्याला विरोधच करीन, कारण तुमच्यासाठी प्रत्येक राज्य हे समान राज्य असलं पाहिजे.